बारामती तालुक्याचे दादा कोण अजित पवार की शरद पवार धक्कादायक रिपोर्ट समोर राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाले आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी देखील सुरू झाली आहे बारामती तालुक्यातील एकतीस ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आले आहे या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत होती अजित पवार गटाकडे ग्रामपंचायत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला अजित पवारांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या बारामतीतील पाच ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे मसोबानगर पवळीमार पानसरेवाडी आंबेवाडी आणि भोंडबेवाडी या पाच ग्रामपंचायतीमध्ये अजित पवारांच्या गटाला यश आले आहे काठेवाडी ग्रामपंचायतीकडे का आहे लक्ष बारामती तालुक्यातील एकतीस ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू झाली तालुक्यातील एक ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहे तालुक्यातील एक ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहे तालुक्यातील सर्व लक्ष अजित पवारांच्या काटेवाडी या ग्रामपंचायतीकडे लागले हो होते जील जील या ठिकाणी अजित पवार समोर भाजपचे आव्हान होते काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेले अनेक वर्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली या आहे यामुळे यावर्षी अजित पवार यांचं खास करून काटेवाडी ग्रामपंचायतीकडे लक्ष राहिलं आहे यावरून तुमचे मत आम्हाला मध्ये नक्की सांगा अजित पवारने शरद पवार गटाला बॅकफूटला टाकले का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका